नमस्कार फ्रेंड्स कॅप्टन सरिता या चॅनलवर आज तुमचं मनापासून स्वागत करते आज आपला विषय तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी इंग्लिश ग्रामर इंग... कारण जेव्हा आपण देच दिस आणि दोज हे शिकवणार त्यावेळी मुलांना याचा वन अँड मेनीचा खूप मोठा फायदा होणार आहे ते शिकायला त्यांना सोपं जाणार आहे याच्यासाठी मी आजचा व्हिडिओ आणला आहे वन अँड मेनी वन अँड मेनी म्हणजेच काय सिंग्युलर अँड प्युरट सिंग्युलर मीन्स वन आणि प्युरल मीन्स मेनी सिंग्युलर म मीन्स वन 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 थिंग टिकली उदाहरण देताना मुलांना आपण जसं आता हा आहे पेन मग हा किती हा, पेन आहे हा एकच आहे म्हणजे हा काय झाला पेन मग याला आपण काय शिकवणार मुलांना काय सांगणार आहेत आपण वन पेन म्हणजे हा सिंगल झाला सिंग्युलरमध्ये येईल पण हे झाले भरपूर पेन मग याला आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार प्युरलमध्ये येईल म्हणजे मेनी पेन्स म्हणजे काय येईल पेन्स पेन पेन्स म्हणजे इथं एन पेन हे येतंय तर इथं येणार पीईन यस पेनच्या स्पेलिंगला काय लागणार आहे यस आहे येस लावला म्हणजे काय होणार आहे प्युरल तर वन सिंग्युलर मीन्स वन वन पेन आणि प्युरल मन्स मीन्स मेनी पेन्स म्हणजे पेन आणि पेन्स असे भरपूर उदाहरणातून आपण मुलांना सांगू शकू आणि भरपूर अशा वस्तू वापरून तुम्ही मुलांना प्रॅक्टिकली सिंग्युलर आणि प्युरल या दोन्ही तुम्ही शिकू शकाल मेनीमध्ये में आपण सिंग्युलर व मीन्स वन आणि प्युरल मीन्स मेनी हे आपण घेतलं तर वनसाठी मी यूज केलेलं आहे वन, वन चॉकलेट आणि मेनीमध्ये भरपूर अशा चॉकलेट म्हणजे चॉकलेट्स इथं काय येणारे चॉकलेट आणि इथं काय येणारे चॉकलेट्स अशाच पद्धतीने कॅप सी ए पी कॅप तर त्याचे म्हणजे आपण लावणारे येस कॅप्स तसंच पिन पिन्स पिनचं काय होणार आहे पिन्स म्हणजे पी आयन पिन पी आय एन पिन आणि त्याला आपण पुढे लावला यस म्हणजे पिन्स काय झालं त्याचा सिंगलचा प्युरल करताना आपण काय केलं फक्त त्या स्पेलिंगच्या पुढे काय लावला यस लावला म्हणून मुलांना हे रायटिंगमध्ये सेंटेन्स देणंही तितकंच महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बरेच असे उदाहरणं देऊ शकतात जसं हेन हेन्स मॅट uh, मॅट्स अशा पद्धतीने असे बरेचसे उदाहरण आपण मुलांना देऊ शकतो हा इथं पण दिले आहेत रीड अँड अंडरस्टँड अशा पद्धतीने तुम्ही पिक्चर स्टिक करून किंवा पिक्चर दाखवून मुलांनाही दाखवू शकतात हट हट्स बीन बीन्स मॅट uh, मॅट्स mat, आणि अजून असे बरेच आहेत ॲड यस टू मेक मेनी अशा पद्धतीचेही सेंटेन्स तुम्ही मुलांना देव देता येतील जसं वन पॉट पॉट मेनी पॉट्स म्हणजे भरपूर आहे की नाही म्हणून इथं काय येणारे पॉट्स काय होणारे पॉट पॉट्स बॅट बॅट्स पेग पेग्स झीप जीप्स आणि कप कप्स अशा पद्धतीने तुम्ही मुलांना रायटिंग आणि प्रॅक्टिकली दोन्ही प्रकारचे उदाहरणं दिलेत सेंटेन्स दिलेत याची भरपूर प्रॅक्टिस केल्यानंतर याच्यापुढे आपण देस आणि दोज याचा व्हिडिओ करणारे कधीही मुलांना स्टेप बाय स्टेप आणि म्हणजे व्यवस्थित त्यांच्या क्रमाने गेलात म्हणजे याला सायकोलॉजीचा अभ्यास म्हणता येईल मुलांच्या मानसिकतेचा वा विचार करून केला जाणारा अभ्यास म्हणजे सायकोलॉजीचा विचार केला जातो अशा पद्धतीने जर आपण मुलांना स्टेप बाय स्टेप घे नेलं तर त्यांना शिकायलाही सोपं जाईल आणि त्यांच्या लक्षातही राही राहण्यास त्यांना मदत होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही मुलांना नक्की शिकवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू